आणखी बातमी आहे क्रिकेटच्या मैदानामधून। भारत झिम्बाब्वे सामना यामध्ये भारताने नाणेफेक जिंकलेली आहे। नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे। अगदी काही मिनिटांमध्ये हा सामना सुरू होणार आहे। त्याआधी नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय साळवी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, आपण टॉस तर जिंकलेला आहे, पुढे काय होणार? क्रीडा समीक्षक सुनंदन लेले सुद्धा आपल्या सोबत आहेत। सुनंदन सर, आपण टॉस जिंकलेला आहे, सुरुवात चांगली झालेली आहे। गरज होती, त्याचं कारण असं आहे की भारतीय बॅट्समन अजून पूर्ण भरात आलेले नाहीये। सलामीची जोडीला अजून म्हणावी तशी लय गवसलेली नाहीये। तणकट मोठा स्कोर आपण उभारून दाखवलेला नाहीये। या सगळ्या गोष्टीचा जर का विचार केला तर नाणेफेक जिंकून पहिली बॅटिंग करणं हे गरजेचं होतं। तेच रोहित शर्मानी केलंय, रिषभ पंत पण आज खेळतोय, त्यामुळे सगळं लक्ष आता बॅटिंग वरती राहणार आहे। आजचा सामना किती महत्वाचा आहे भारतासाठी? खूप महत्वाचा। लोक समजतात आपण सेमीफायनलला पोहोचलोय त्यामुळे भारतीय संघाला आता एवढं काही या सामन्यात रस नसेल असं अजिबात नाहीये। भारतीय संघाला लय पकडून ठेवायची, ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करायच्या आहेत, उणीवा आहेत त्या भरून काढायच्या आहेत। या सगळ्या दृष्टीने जर का विचार केला तर आजचा सामना हा खूप महत्वाचा आहे। लक्षात ठेवायला काही हरकत नाही की या संघानं पाकिस्तानला पराभवाचा तणका दिलेला होता, त्यामुळे झिम्बाब्वे संघ कुणी आवन टिचकी मारुली जावं असं अजिबात नाहीये। भारतीय संघ हा सामना पूर्ण ताकदीनिशीच खेळणार आहे। सुनंदन सर, पाकिस्तान सुद्धा सेमीफायनल मध्ये पोहोचलेला आहे, त्यामुळे बरीच गणित आता बदलणार आहेत। बाप रे मित्रा, डोकं गरगरायला लागलं रे सकाळपासून। या मॅचची जी काय उलथापालथ चालली आहे, खरंच सांगतो तुला, अपेक्षा नव्हती। कारण नेदरलँड्सनी दक्षिण आफ्रिकेला हरवणं हे कुणी स्वप्नात तरी बघितलं असेल का? पण तडपणाखाली या गोष्टी कशा घडतात हे दिसून आलेलं आहे। त्यामुळे परत एकदा दक्षिण आफ्रिका नको त्या वेळेला हरून स्पर्धेतून बाहेर पडलंय आणि त्याचा सर्वात मोठा फायदा हा पाकिस्तानने उचललाय, त्यांनी सेमीफायनल गाठलेली आहे। सुनंदर सर, आज ऋषभ पंतला सुद्धा संधी देण्यात आलेली आहे, महत्वाची गोष्ट आहे। कारण दिनेश कार्तिकला संधी चार सामन्यात मिळालेली होती, म्हणावं तसा इम्पॅक्ट त्याला करता आलेला नाहीये। ऋषभ पंत आणि ऑस्ट्रेलियाचं एक वेगळं नातं आहे, इथं फटाका बॅटिंग त्यांनी करून दाखवलेली आहे टेस्ट सिरीज मध्ये। त्या सगळ्याचा विचार करून त्याच्यासारख्या तगड्या आणि मोठे फटके मारू शकणाऱ्या खेळाडूला संघाबाहेर ठेवणं हे थोडस जरा विचित्रच होत होतं, त्यामुळे ती उणीव भरून काढली। आता ऋषभ त्याचा फायदा कसा घेतोय बघायला लागेल। बरोबर, धन्यवाद सुनंदन लेलेजी, आपण सविस्तर या संदर्भामध्ये बोललात त्याबद्दल। अधिक अपडेट आम्ही तुमच्याकडून सातत्यानं घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।